दसऱ्यानिमित्त आज आपण करणार आहोत शस्त्रपूजन आणि हे सर्व मा आमच्याकडे असणारी शस्त्र आहेत सगळी शस्त्र लायसन्स्ड आहेत कुठलंही इलिगल शस्त्र नाही आहे शस्त्रपूजनसाठी आपण सगळ्या शस्त्रांची कुंकू आपट्याची पानं आणि झेंडूच्या फुलाने पूजा करणार आहोत सगळ्यांची ही जी आहे ही माझ्या आजी सासऱ्यांची बंदूक होती तर ही खूप जुनी आहे खूप जुन्या काळातली आहे आणि बेल्जियम मेड आहे ट्वेल्व बोर ड्युअल बॅरल आहे शॉटगन आणि अजून पण इतक्या स्मूदली चालते ही खरंच म्हणजे आजही अशी जुनी आहे किंवा फायर करण्यात काही प्रॉब्लेम काहीच नाही एकदम छान चालते आज पण ही आणि दरवर्षीची सर्व्हिसिंग म्हणजे ऑइलिंग ते नीट केल्यामुळे तिची कंडिशन चांगली आहे ही अण्णांनी भैयासाठी आणलेली वैष्णोदेवीवरून भैयूला लहानपणापासूनच खूपच नाद होता वेपन्सचा घरात सगळ्यांनाच शस्त्रांची खूप आवड आहे त्याच्यामुळे अण्णांनी त्याला ही आणलेली ही एक नंबर एअरगन आहे एक नंबरची ही तलवार जी आहे ही पण माझ्या आजी सासऱ्यांच्याच हातातची आहे आणि त्याच्यावरती काही अशी चिन्ह बनलेली आहेत चंद्र ताऱ्यांसारखी त्याचा अर्थ काय आहे ते मला माहीत नाही बहुतेक जुन्या काळात काहीतरी त्याचा अर्थ नक्कीच असावा कोणाला जर माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा मला दोन्ही बाजूने तशीच चिन्ह आहेत त्याच्यावरती ही तलवार अण्णांच्या एका मित्राने भैयाला दिलेली भैयाला शस्त्रांची आवड असल्यामुळे त्यांनी अमृतसरवरून भैयासाठी आणलेली ती तलवार याची पण कंडिशन खूप चांगली आहे सगळ्या शस्त्रांची कंडिशन खूपच चांगली मेंटेन ठेवलेली आहे आणि हे सगळे जे पण शस्त्र आहेत हे सगळे शस्त्र सेल्फ डिफेन्ससाठी लायसन्स्ड आहेत आणि सेकंड अमेंडमेंट अनुसार जेवढे पण रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते सगळे पाळले जातात आम्ही शेतात असल्यामुळे याची खरंच गरज पडते कारण आम्हाला कोणी शेजारी नाही एक आहे एकटंच घर आहे आमचं आणि गाव पण एक दोन किलोमीटरच्या अंतरावर दोन्हीकडून गावं आहेत त्याच्यामुळे मध्यंतरी कुठलंच घर नाही आहे ही कट्यार पण जुनी आहे मला याची बनावट खरंच खूप सुंदर वाटते थोडी वेगळी आणि अतिशय अशी छान बनावट आहे त्याची आहे चा चा mm चा चा mm हे mm आहे रिव्हॉल्वरच्या गोळ्या रिव्हॉल्वरच्या आहेत त्या ह्या पॉईंट थर्टी टू एम एमच्या बुलेट्स आहेत डोमेस्टिक वेपनसाठी पॉईंट नाईन एम एमपर्यंतच्या गोळ्यांची परवानगी दिलेली आहे तर ह्या थर्टी टू एम एमच्या आहेत गोळ्या पॉईंट थ्री टू ही यांच्या नावावरती लायसन्स आहे या गनचं रिव्हॉल्वरचं पॉईंट थ्री टू एम एमची तर ही वेपन घेऊन पण भरपूर वर्ष झालेले आहेत आणि हे छर्रे आहेत एअरगनचे जे अण्णांनी भैयासाठी आणि दिदीसाठी दोघांसाठी एअरगन आणल्या होत्या की त्यांना लहानपणापासून शस्त्र चालवता आले पाहिजे ते दोघांनाही डिफेन्ससाठी आणि ही, ही एअरगन अण्णांनी वैष्णोदेवीवरून दिदीसाठी आणलेली दिदीला पण शस्त्रांचा खूप नाद दोन्ही माझ्या मुलांना शस्त्र चांगली चालवता येतात त्यांना नेम लावता येतो ह्या गोळ्या आहेत ट्वेल्व बोरच्या मोठी शॉर्टगन तिच्या ह्या बुलेट्स आहेत आता आपल्या सर्व सेल्फ डिफेन्सच्या सर्व वेपन्सची पूजा झाली आता आपण वाहनांची पूजा केली त्यानंतर बहियाची अण्णाची आणि यांच्या गाडींच्या सर्व पूजा केल्या त्यानंतर यांच्या साईटवरचे प्लांटवरच्या गा गाड्या मशीन सगळ्यांची पूजा करून छान दसरा साजरा झाला